मैं जरा हवेशीर बसत है, कुणी तरी दिसन मला, कुणी आलं का म्हणजे म्हणतंय टपकेनी, मला तो कार्यक्रम बघायचा आहे. ती जर नाही ना कार्यक्रम बघितला, मला खाल्लेला अन्नाना जिरतच नाही असं होतं बाय. लय माय आवडीचा तो कार्यक्रम पण आहे ना, मी नुसती अशी कोणा ना कोणाची देवावानी वाट बघते, कोणी दिसाना बाया, कोणी आलं तर बरं होईल. मला ना तेवढं कार्यक्रम अशी मतलब आहे, बाकी काय नाही. अगो बाया, अगं किरण बरं झालं बाय, आली गे देवासारखी. अगं बस वाटीभर साखर द्या ना, आता घरी पाहुणे आले तो. बरं मी काय म्हणते ते पाहुणेकडे बरं बसते, मला ते कार्यक्रम दाखव ना. अहो काय कार्यक्रम, पाहुणे आलेत म्हणा तर कार्यक्रम लाव, आज काय करता. अगं ते गप्पा बिप्पा मारू सर, माहिती 10-15 मिनिटाचा तर कार्यक्रम ठेव. टीव्ही ला बघा ना तुमच्या. अगं बाई त्याने रिचार्ज नाही केला त्या टीव्हीला. आता बाया 4 दिवस झाले तर रिचार्ज नाही तुमच्या टीव्हीला. तसाच करतो करतो नी सर, रोज करतो म्हणतो बरं का, काय कामात राहतो काय नाही, विसरून जातो. बायकोला रिचार्ज करायचं नाही विसरत. आता काल सकाळी बॅलन्स संपला होता तिचा, तिने दुसऱ्याच्या मोबाईल वरून फोन केलता आणि संध्याकाळी तर मॅडमला रिचार्ज आला. मला म्हणते आमच्या यांनी मला रिचार्ज केला बरं का, मला व्हॉट्सअपला हाय कर. काय सांगती मग, काय बी काय खोटं सांगन का, मला काय तुमचं खोटं सांगून करायची भैया. मग अहो बायको आल्यावर असंच असतात, त्या नवऱ्याला नवऱ्याची जाते ना, आईला कमीच जीव लावी ती, मला माहिती ना. तुमचं तसंच व्हायला लागलंय आता. ए बाया तसं नाही, त्याला मी सांगितलं ना तो करीत असतो, पण काय झालंय त्याच्या डोक्यातूनच कमन जाते काय कळा ना काय. नो बायकोला बरं रिचार्ज केला तेव्हा नाही डोक्यातून गेलो. तिला तर 12-12 हजाराचा मोबाईल घेऊन दिलाय, तो अँड्रॉइडचा असला माझ्या सारखा. हा ती मागे लागली मला मोबाईल घ्यायचा, 2 दिवसात तो मोबाईल घेऊन दिला भाऊंनी, तुम्हालाच घ्यायला काय होतंय. मला मुळात त्याच्यातलं कळतंय तरी काय, शिकाल्यावर सगळं कळतंय. लिहिता वाचता येत ना तुम्हाला, मोबाईल मी वापरता येईन तुम्हाला, आमच्या आत्याकडे नाही का आता मोबाईल. बाई अगं त्या नवऱ्याला चांगलंय ग, तिचं नशीब आहे, तिला एवढा चांगला लोक मिळालाय. नाही नाही त्याला आता येऊन त्या भामट्याला बघते, बायकोच्या मोबाईल मध्ये रिचार्ज करतो काय. तुमच्या चाली काय नाही होत आत्या, तुम्ही परत मला संध्याकाळी हाक मारता ना ग, मला मालिका लावून दे मोबाईल. नाही नाही आत्या तुम्ही जरा मनावर घ्या बरं का, नाही तर तुमचं लय अवघड होईल. तवा गरम गरम आहे ना, ते जरा लेकाला झापा तुमच्या, नाही तर तुमचं कसं व्हायचं, ते राहते नीट स्लॅबच्या घरात आणि तुम्हाला ना काय मोकळ्या जागेत देते ना पत्रात. त्याच्या बापाच आहे, त्याच्यामुळे एवढं पटांगण ठेवलंय काय ना तुमच्या पुरतं. एवढं सोपं आहे नाही, बरं मला साखर देता का जाऊ. ए बाई ती साखर राहून दे, माझ्या डोक्याला दिला तो आता भुंगा लावून लावून दिला तुमचा कार्यक्रम ते दाखव म्हणलं तर ते सोडन तिने बोल तो मला सांगती तिला रिचार्ज केला आम का केला तम का केला. तुमचं भलं बी नाही करावं, आता येऊन दे साखर द्यायची नाही तसं सांगा ना मला. ती साखर देईन मला, ते कार्यक्रम दाखव. कार्यक्रम दाखव सांगा तुमच्या लेकराला रिचार्ज टाकायला. अगं दाखव ना तुम्ही घरातच होते काय भाऊ. घरात नाही जरा मागच्या घराने आलो होतो. हा का, गाडी मागे लावली जरा सावली ना. आता मी येते. बस ना ग, नाही काय बस ना, तुम्ही साखर द्या ना, मग आता जाते ते दुसरीकडं त्या मावशींकडे जाते, आता काय तुम्ही द्या ना. तुम्ही तेवढं बघा तुमचं काम करून घ्या, नाही तर तुमचं लय अवघड आहे, नाही तर फोन करा येते संध्याकाळी मोबाईलला लावायला. आग काय लावली, काय आग लावली. तू पहिले खाली बस, लोकांवर रुबाब करता येतो आणि आग लावली चालले बोलायला. पीठ मागेल काय काम नव्हतं. नाही नाही तू इकडं गेला आणि भामटेवाने इकडून कुठून निघला रे. शिवाय निघायला आली होती पीठ मागे, ती तिचं जाऊन दे. तू इकडे गेला आणि इकडून रे कुठून भामटेवाने निघला. अरे मागे झाडाखाली गाडी लावली मग आलो इकडे. तुला लाज नाही, ती मला सांगत होती बायकोच्या मोबाईल मध्ये रिचार्ज करतो, टीव्हीला 8 दिवस झाले रिचार्ज आहे का. कधी बायकोच्या मोबाईलला रिचार्ज केलाय मी. मग ती काय सांगत होती. ती वही तुला काही सांगेन, ती कान फुगून द्यायला तू कान फुगून घ्यायला. ती कशी काय सांगेन, तिला मेसेज का काय फुसेज काय आला होता त्या मोबाईलवर मला दाखवित होती रिचार्ज काय केलेला. मग आता ती माहेर गेली केला असं तिच्या भावाने बिवाने रिचार्ज का, सगळीकडे मी रिचार्ज करतो का तिला. तो काय बोलतो कोणता भाऊ तिचा एवढा लागला करायला. तुला म्हणले असेल ओ मोबाईल मधला रिचार्ज संपलाय करता का, लगेच घाय घाय गेला काय केला आणि मी बोमले तिथं 8 दिवस झाले, ती गेला कुठं त्याला. शेजारच्यांचं ऐकून आपल्या घराचं वाटोळ चालू झाले, दुसरं काय नाही झालं याच्यात. म्हणलं माझ्या आवडीचा एखादा कार्यक्रम बघावा तर ते तो याच्यानं होईना वरे, काय तुला लाखाचं मागितलं होतं. एक काम कर, मी आता चाळ घालतो बसतो नाचत, तू बघ मलाच कवर बी तुझ्या आवडीचा कार्यक्रम. कसं उलट बोलत आहे, मग आता सांगते माणूस नाही पैसे, उद्या करतो रिचार्ज उद्या करतो रिचार्ज, तर काय करायचं मग आता. 8 दिवसात पैसे नाही आले काय, आला असते लगेच रिचार्ज केला नसतं ना, तू माहिती ना किती जीव होते. हा म्हणून करतोय लवकर, 8 दिवस झाले तो रिचार्जच करतोय. काय पण मी काय म्हणते ती कार्यक्रम मला आवडतो तुला माहिती ना, त्या कार्यक्रम पाहिला नाही तर मला झोप येत नाही. म्हणको झोपू, कामधंदा तरी कर घरातला. मग तू करतो काय कामधंदा, बायको तर गेली उधळून. मग बायको गेला मग तुला कामधंदा नको करायला घरातला. अरे केला बाबा बघते ते तो याच्याने होईना, तू रिचार्ज करणार कधी ते सांग.
मी तुला रिचार्ज करणार नाही. का नाही करणार? का नाही करणार म्हणजे कशाला ते मालिका बिलिका बघायच्यात? झूम करण्याकरून तो एक एक थबर दाखवणं एक एक भाग संपवतो. कशाला ते मालिका बघायच्यात तुम्हाला? तुला काय करायचं? मला आवडत आहे ना. तुला आवडत, तुला बरं आवडत ना. सासू सुन संघ भांडत ते तुला आवडतं. चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचं ते तुला आवडत आहे. आता ते कोणता राणा दादा पुन्हा दादा तुला सगळं आवडन. मग आवडू दे ना. तुला काय जातय? आवडन आवडन ना तुला आवडू दे. अरे काय एक 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 ते मालिका बघू बघू तर घरांची वाटोळ चालू झालेली आहे. मला तो डायरेक्टर लेखक दिसला कचा 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 कापून टाकतो मी त्याला. तो काय ते न्याय निवाडा कापायचा लागला सांगायला तू दिसन तुला दिसन. एक दिवस झाले माझ्या समोर येऊ दे रे. हे घरांची वाटोळ करणारे सगळे बरोबर हाणायला पाहिजे. तू निघला हाणायला. त्या ऐतिहासिक मालिकेत तो काय काय दाखवत कुठून बाण सुटतो हे बाण हे बाण आला धडकतो स्फोट होतो. अरे एवढं अजून एक असतं मग ब्रह्मास्त्र शस्त्रास्त्र बनवलंच काय असतं. मी म्हणतो तू एवढं काय लागत त्याचं धुरत होतो ते काय का तिकडे आई घाली ना. ते काय करते तर काय नाही ते तू सांगू नको. तू पहिला रिचार्ज कर. ते करतात ना म्हणून आमच्या घरात वाटोळ चालले. गेली ना आता ती रुसून माहेर निघून. कोणी घराची घरची काम सांग बरं तू. मग ते टीव्ही मुळे गेली बाई. टीव्ही मुळे नाही तुझ्यामुळे गेली. टीव्हीमुळे तू तोड डोक्यात असं वेगळा भुसा भरला आणि तुझा भुसा सगळा बाहेर निघला आणि त्याच्यामुळे ती गेली निघून. काय बोलतो म्हणजे तुला असं म्हणायचं जी तू टीव्हीत बघती तशी तू माझ्या बायको बरोबर राहती. मग तशीच राहते तू. काय बोलतो? काय बोलतो जी आहे तेच बोलतोय घरात. म्हणजे दाखवते ते काय चुकीचं दाखवते तर. मग तिने चांगली भाजी केली का तू आपली गपचिप जाते. मी तुला बघितलं त्या दिवशी गपचिप जाते का टुपकुरी असं दोन चार चमचे मीठ टाकी ती पुन्हा तिच्या नावाने खराड भाजी केली आळणी भाजी केली आळडायला सुरुवात करती. मालिकेने तो वाटोळ केलं. तिची बाजू घेतोय आणि काय बोलतो सगळं दिसायचं ना अडवळ्याने मला म्हणून सांगतोय तुला. मी चांगलं नाही दिसणार काम केलं नाही दिसणार तुला. मारक्या भावात बरं आज तुझ्या भाव करायला जमवतो तिथं पण तुला जबर सगळं जमात आहे. आता त्या मालिकेत पसरतात ना बाया दुपारच्या पारी. लगेच तुला लागली तशी सवय लगेच तांगड्यावर करते का लगेच झोपली निवांत आपली. मी याच्यामुळे आई जरा नीट बोल तोंड वाशा निघून तिकडे आराम करते. अरे तुमच्या अगोदर उठून सगळं झाडून झडून मलाच करावं लागत आहे. मग महाराणी उठती मग काढलंच काय मारायला आम्हाला. मग इचार जाऊ बापाला जाऊन. तो तर म्हणतो भातुकलीच्या खेळात आला तू मध्ये पायदा झाला कुठून बाई. काय ते बाप काय लिओ काय तमाशा चाललाय या संसाराचा. ती गेली तिकडे उधळून. नका सांग तुमचं वाटोळे केलं हे पारकार अख्ख्या मालिकेंनी. ती तू पुढं मालिका बंद डायरेक्ट सांगतो. ए तुम्हाला सांगायचं नाही पहिला रिचार्ज कर. माझ्या रिचार्ज नाही कारण मी ती फोडून टाकेन टीव्ही सुद्धा. टीव्ही फोडितोय लागला सांगायला. सासऱ्याला काही काम नव्हतं तिला एवढा मोठा टीव्ही. आणि येईन बाई होईन ना तुम्हाला बघायला. येईन बाई होईन ना तुम्हाला बघायला. अरे वा अरे वा येईन बाईला काय काम धंदा नाही. टोन गेला काम धंदा नाही काही. ए 200-300 रुपयाच्या रिचार्ज साठी एवढा उरकितो काय. तू लहान होता असंच मोठा झाला काय. टोंगळ्या 300 रुपयाचा लागला मला सांगायला रिचार्ज. लहानपण दाखवणार ना पिक्चर काळा पांढरा ते वी शनिवारी रविवारी. शनिवारच्या पिक्चर बघायचं म्हणलं कासाचं उद 12 वाजताच कापा जावा लागायचं. आलं का 4 वाजता गेला चॅनल चढल्यावर आला कर गेला कर काडी तोडली र बघितलं र. अरे 4 तास तर मुंग्याच बघत होतो. अरे पण मुंग्या कोण बघितला ना. त्याचा बदला आता घेतो काय मुर्दिया. त्याचा बदला आता घेतो काय. आता कसं होतंय आता कसं होतंय. मग आता माझ्या पैसे नाहीत. मी तुला मका पासून सांगतोय आई तुम्हाला डोकावं नको बरं. माझ्या तळ पाहिजे आगाची मत्ता काल चाललेली तुला सांगतोय. माझ्या आता पैसे नाही. मी तुला रिचार्ज करणार नाही. उग मला फालतू चोर काय लावू नको. तुम्हाला एक सांग तू करणार आहे का नाही रिचार्ज. मी रिचार्ज करणार नाही आता सध्या. म्हणजे तू फिक्स ठरवले. हा ठरवलेले जा तू काय करायचं कर. देन दे बर का पुन्हा म्हणू नको केला असत बरं झालं असता. नाही करीत जा. नाही करीत. नाही करीत. आता मी काय करते इथून उठणार आणि ती शांताबाईच्या घरी टीव्ही बघत बस. बरोबर तुला बरोबर दूरदर्शन सापडला. आता तुझा शांताबाईच्या घरी टीव्ही बघायला म्हणजे रिचार्ज करायची गरजच नाही. तिचं आपलं वाल 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 साधना करता तोंड चालू जा बाई जा तू ना तू गपी तर झक मारायची मायमी झाली टीव्ही बघायला. तुला काय करायचं ती कर. आता तुम्ही दार टिपाय चालू करा. मग तू रिचार्ज करीत नाही आपण आमची नाक जाऊन तिकडे. हा जावा जावा. आता हे धंदे राहिले होते आईला झक मारली असते ती 2-2.5 रुपयाच रिचार्ज केला असतं परवडला असतं. हिला असं करतो रिचार्ज करतो मालिकेत चॅनल बंद देतो कार्टून लावून आणि सांगा सरकारने हेच बघायला लावले आता कंटिन्यू जोवर ते उघडत नाही ना लॉकडाऊन तोवर. आता बस घरातच करतो रिचार्ज तुला.